नमस्कार, आजच्या या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, माझे सहशिक्षक, त्याचबरोबर आपले अधिकारी CNO श्रीमती ठाकरे मॅडम या सर्वांचं आजच्या ऑनलाईन कार्यशाळेत मी बळवंत बुर्डे, सहाय्यक शिक्षक, बोरिवली मनपा माध्यमिक शाळा बोरिवली पश्चिम, सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी विज्ञानामधील गतीचे नियम हा घटक बघणार आहोत. आणि या घटकाअंतर्गत आज मला मिळालेला जो टॉपिक आहे तो आहे न्यूटनचे गतिविषयक नियम. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला पूर्वार्ध बघूया की पूर्वार्धामध्ये तुम्ही काय काय शिकलेलं आहात. बघा या ठिकाणी आपण पूर्वार्धामध्ये शिकलेलो आहोत की आपण विस्थापन आणि अंतर म्हणजे काय. आता विस्थापन आणि अंतर याची जी काही व्याख्या आहे ही तुम्ही अगोदर अभ्यासलेलीच आहे. तर त्यामध्ये बघा, अंतराची व्याख्या तुम्ही अभ्यासलेली असेल की अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण, म्हणजेच प्रत्यक्ष आक्रमिलेल्या मार्गाची लांबी होय. मग ते अंतर समजा ए पासून बी पर्यंत जेवढं तुम्ही अंतर कापलं गेलेलं आहे त्याला आपण अंतर असं म्हणूया. आणि या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. त्याचबरोबर अंतराचे SI एकक मीटर आहे आणि CGS एकक सेंटीमीटर आहे, हे सुद्धा तुम्ही अभ्यासलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपण पाहूया की विस्थापन. आता विस्थापनाचं व्याख्या जी आहे ती देखील तुम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे की विस्थापन म्हणजे अंतर आणि शेवटचं जे आपलं ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, म्हणजे सुरुवातीचा बिंदू, म्हणजे ज्याला आपण आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यातील सर्वात कमी अंतर, त्याला आपण विस्थापन असे म्हटलेलं आहे. हे सर्व आपण विद्यार्थी मित्रांनो पूर्वज्ञान पडताळून पाहत आहोत, जेणेकरून आज आपण जे शिकणार आहोत न्यूटनचे गतिविषयक नियम, त्या नियमांना समजून घेण्यासाठी तुम्हाला आपण या अगोदर काय शिकलेलो आहोत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण शिकलेलो आहोत त्वरण. त्वरणाची व्याख्या देखील तुम्ही पाहिलेलीच आहे. हां, त्वरणाची व्याख्या म्हणजे काय की वेगामध्ये झालेला जो काही बदल आहे. आता उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर मोटरसायकलवर अगदी 50 स्पीडने पुढे जात आहे आणि अचानक त्या रोडवर काहीतरी एखादा अडथळा निर्माण झाला आणि त्या बाईकचा जो काही स्पीड आहे तो 50 हळूहळू कमी कमी होत गेला, 30 नंतर 20 अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्या वेगामध्ये झालेला जो काही बदल आहे त्या बदलालाच आपण त्वरण असं म्हणतो. आणि त्वरणाचं जे काही सूत्र आपण पाहिलेलं आहे ते आहे वेगातील बदल, त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काळ. त्याचबरोबर आपण ऋणत्वरण पाहिलं, ऋणत्वरण पाहिलं आणि शून्यत्वरण देखील पाहिलेलं आहे. आता यामध्ये ध्वनत्वरण म्हणजे काय की जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्या ठिकाणी ध्वनत्वरण घडून येतं असं आपण म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या बंद पडलेल्या मोटारीला जर आपण पाठीमागून आपण धक्का दिला आणि ढकलत ढकलत गेल्यानंतर मोटारीने वेग प्राप्त केला आणि तो वेग हळूहळू वाढतच गेला तर त्या ठिकाणी धनत्वरण आहे किंवा धनत्वरण घडून आलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर ऋणत्वरण देखील आपण आहे. ऋणत्वरण म्हणजे की आपण जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्याला ऋणत्वरण असे म्हणतात किंवा त्याला अवत्वरण असे देखील म्हणतात किंवा
मंदन ज्याला डिसिलरेशन असे देखील म्हटलं जातं. ऋणत्वरण हे नेहमी वेगाच्या विरुद्ध दिशेला असते हे देखील आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यासलेलं आहे. आणि तिसरं त्वरणाचा जो काही प्रकार आहे तो आहे शून्यत्वरण. आता शून्यत्वरण म्हणजे काय की आपण बंद पडलेल्या मोटारीला धक्का जरी दिला परंतु त्या मोटारीने वेग प्राप्त केलाच नाही, मोटार जागेवरून हल्लीच नाही, तर अशा वेळेला आपलं त्वरण जे आहे ते शून्यत्वरण असतं हे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं त्याच्या त्यापुढील जो काही घटक होता तो पाहिला की आपण एकसमान गती नैक समान गती. एकसमान गतीमध्ये आपण पाहिलं की समान कालावधीमध्ये समान अंतर जर आपण पार केलं तर आपली जी गती आहे त्या गतीला आपण एकसमान गती असं म्हणतो. त्यासाठी आपण उदाहरणं पण घेतली होती, अमर, अकबर आणि अँथनी या तीन व्यक्तींनी मोटरसायकलवर अंतर कापलेलं आहे आणि त्यापैकी काहींनी एकसमान कालावधीमध्ये समान अंतर कापलेलं आहे तर काहींनी एकसमान कालावधीमध्ये असमान अंतर कापलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण एकसमान गती म्हणजे काय किंवा नैकसमान गती म्हणजे काय हे व्यवस्थितरित्या अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की वर्तुळाकार एकसमान वर्तुळाकार गती पाहिलं तर एकसमान वर्तुळाकार गतीचं उदाहरण तुम्हाला देता विचारलं तर तुम्ही निश्चितच त्या वेळेला फिरणारा पंखा हे उदाहरण दिलेलं असेल किंवा सायकलीचं जे काही चाक आहे फिरणारं ते देखील उदाहरण आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. हां, मग एकसमान गतीची देखील आपण व्याख्या पाहिलेली आहे की जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा हा बदल फक्त गतीची दिशा बदलल्यामुळे होतो आणि त्यामुळे त्वरित वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या एकसमान वर्तुळाकार गतीला आपण एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतो. त्याचं उदाहरण तुम्ही अगोदरच दिलेलं आहे की फिरणारा पंखा असेल किंवा फिरणारा सायकलीचं चाक असेल. तर आज आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो न्यूटनचे गतिविषयक नियम. आता न्यूटन कोण होते हे जर तुम्हा सर्वांना माहितीच असेल की न्यूटन हे थोर शास्त्रज्ञ होते की ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. ओके, नाही तर अशा या महान शास्त्रज्ञाने न्यूटनने गतिविषयक काही नियम आणलेले आहेत आणि ते आपल्याला 9वीच्या विज्ञान या विषयामध्ये अभ्यासायचे आहेत. बघा, आता आपण पाहूया न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. बघा, आता स्थिर अवस्थेत असलेली वस्तू ही बल लावल्याशिवाय जा एखादा पेन असेल, इरेजर असेल, काहीही असेल, जोपर्यंत आपण बाह्यबल त्या वस्तूवर प्रयुक्त करत नाहीत तोपर्यंत ती वस्तू जागची हलणार नाही किंवा जागची हलत नाही. त्यानंतर टेबलावर ठेवलेले पुस्तक उचलण्यासाठी पुरेसे बलाने टेबल उचलता येत नाही किंवा फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडते. मग असे का घडते की फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली का पडते? तर त्याही ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यासलेला आहे जडत्वाचा नियम. त्याही ठिकाणी आपण जडत्वाचा नियम हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर विजेचा फिरणारा पंखा हा बंद केल्यानंतर देखील पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो हे देखील आपण अभ्यासलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्याचं कारण आहे की त्याही ठिकाणी जडत्वाचा नियम हा लागू होत असतो. मग प्रत्येक वस्तूला, प्रत्येक सॉलिड जी वस्तू असेल किंवा भरीव वस्तू असेल त्या वस्तूला जडत्व प्राप्त होतं किंवा जडत्व हे असतं, म्हणजेच वस्तूचे जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडीत आहे हे तुम्ही जाणत असाल किंवा तुम्हाला माहिती असेल. आणि याच जडत्वाच्या नियमाचा न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात याचा समावेश केलेला आहे किंवा या गुणधर्माचे वर्णन केलेलं आहे आणि म्हणूनच न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला आपण जडत्वाचा नियम असे देखील संबोधतो. काय आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपण पाहूया. बघा, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल
असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते। बघा या ठिकाणी आता आपण या ठिकाणी जडत्वाचा नियमाचा कसा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे याचं आपण स्पष्टीकरण पाहूया। बघा समजा एखादी विराम अवस्थेतली वस्तू आहे, उदाहरणार्थ आपण घेऊया दगड। तो दगड एखाद्या ठिकाणी पडलेला आहे आणि वर्षानुवर्ष आपण त्या दगडावर कुठल्याही प्रकारचं बाह्यबल प्रयुक्त केलं नाही किंवा इवन आपण त्या दगडाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपण हलवण्याचा प्रयत्न केलाच नाही, तर वर्षानुवर्ष तो दगड आहे त्याच ठिकाणी, तो त्याच्या विराम अवस्थेमध्ये आपल्याला आढळून का, तर आपण त्यावर कुठल्याही प्रकारचं बाह्यबल प्रयुक्त केलेलं नाही किंवा त्या दगडाला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण हलवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो त्याच्या विराम अवस्थेमध्ये कायमस्वरूपी राहील। ह्याच्या उलट जर आपण एखादी गतिमान वस्तू घेतली, कुठली गतिमान वस्तू घेतली, आता उदाहरणार्थ आपण आपण लोकलने प्रवास करत असतो, समजा एक लोकल अगदी वेगाने एक सरळ एक समान चालीमध्ये ती जात आहे आणि त्या लोकलला जर आपण कुठल्याही स्टेशनवर आपण ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्या लोकलला आपण थांबवण्याचा प्रयत्न केलाच नाही, तर ती जी रेल्वे आहे ती तिच्या एकसमान गतीमध्ये कंटिन्युअस ती पुढे पुढे चालत राहील। म्हणजेच काय की या ठिकाणी बघा, न्यूटन यांनी सांगितल्याप्रमाणे की जर एखादी वस्तू आहे त्यावर आपण कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत केले नाही किंवा ते असंतुलित बल आपण त्यावर ॲप्लाय केलं नाही, तर विरामावस्थेतली वस्तू असो किंवा गतिमान अवस्थेतली वस्तू असो ती त्यांच्या जी काही अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये ती कंटिन्यू राहते, म्हणजेच विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये त्यांच्या सातत्य राहते। हे या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर त्याचं स्पष्टीकरण देताना आणखी आपण काही मुद्दे विचारात घेऊया की एखादी वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते तेव्हा तिच्यावर कोणतेही बल कार्यरत करत नसते असे नाही, प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बले कार्यरत करत असतात परंतु ती परस्परांना निष्प्रभ करीत असल्याने एकंदर परिणामी बल हे शून्य होते। न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गतीविषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचे स्पष्टीकरण दिले जाते। त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या असंतुलित बलांचे स्पष्टीकरण दिले जाते। जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत। आता आपण मगाशी उदाहरण बघितलं की जर एखादा दगड त्याच्या विराम अवस्थेमध्ये एकाच ठिकाणी असेल तर तो त्याच्या एकाच ठिकाणी राहण्याचं कारण म्हणजे त्याचं जडत्व आहे, त्याच्या अंगी असलेलं जे काही जडत्व आहे त्या जडत्वाच्या गुणधर्मामुळे तो एकाच ठिकाणी काय राहील, स्टेबल राहील, स्थिर राहील जोपर्यंत एखादा व्यक्ती त्या दगडावर बाह्यबल प्रयुक्त करत नाही। त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण आपण रेल्वेचं घेतलं की जोपर्यंत त्या रेल्वेला थांबवण्याचा जो काही मोटरमॅन आहे तो प्रयत्न करत नाही किंवा त्यावर त्या रेल्वेला तो ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत ती रेल्वे तिच्या एकसमान चालीमध्ये सतत पुढे जात राहील। या ठिकाणी जडत्वाच्या नियमाचा कसा काही म्हणजे वर्णन केलेलं आहे किंवा समावेश केलेला आहे हे इवन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलंच असेल। त्यानंतर पाहूयात आपण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम। न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आता बघा या दुसऱ्या नियमामध्ये काय आहे पाहूया आपण की आपल्याला एक दोन ऍक्टिव्हिटी करायला लावलेल्या आहेत त्यांनी की तुम्ही तुमच्या मित्राला समान आकाराचा प्लास्टिक आणि रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा, त्यानंतर तुम्ही चेंडूचा झेल घ्या आणि तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता आणि त्याचं कारण काय आहे। साहजिकच आहे की या ठिकाणी प्लास्टिकच्या चेंडूपेक्षा रबराच्या चेंडूचं वजन हे कसं असणार आहे, जास्त असणार आहे,
आणि ज्या वेळेला तुम्ही ते दोन्ही चेंडू समान उंचीवरून खाली टाकणार त्यावेळेला त्यांच्या खाली येण्यामध्ये वेळेची थोडीशी तफावत असेल. आणि साहजिकच आहे की वजनाने जो चेंडू हलका असेल तो चेंडू तुम्ही अगदी सहजपणे झेलू शकणार, बरोबर की नाही? मग याचं आपण स्पष्टीकरण पाहूया की एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेला आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचा वेग या दोन्हींवर देखील अवलंबून असतो. म्हणजेच बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म हा कारणीभूत असतो आणि त्याच गुणधर्माला न्यूटन यांनी संवेग असे नाव दिलेलं आहे. आता काय आहे हे संवेग, तर सुरुवातीला आपण त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया की संवेगाला परिमाण व दिशा दोन्ही असतात. संवेगाची दिशा ही वेगाच्या दिशेने असते आणि SI पद्धतीत संवेगाचं एकक आहे ते किलोग्राम मीटर प्रति सेकंद आणि CGS पद्धतीमध्ये त्याचं एकक आहे ग्राम सेंटीमीटर प्रति सेकंद. जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणणाऱ्या आवश्यक बलावर संवेग बदलाचा दर हा अवलंबून असतो, हे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, आता आपण पाहूया न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. तो नियम असा आहे की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. बघा त्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी आपल्याला नियम समजून घेण्यासाठी की समजा M वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला U वेगाने जात असताना तिच्या गतीच्या दिशेने F इतके बल प्रयुक्त केल्यास T इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग V होतो. बघा एखादी वस्तू आहे, समजा कुठली एक मोटर घेऊया आपण, आणि त्या मोटारीचा जे काही वस्तुमान आहे ते M वस्तुमान आहे आणि त्या मोटारीचा सुरुवातीचा वेग हा U आहे. सुरुवातीच्या वेगानंतर त्या गाडीच्या गतीच्या दिशेने F इतके बल प्रयुक्त केल्यास, म्हणजे त्या गाडीला पाठीमागून आपण धक्का दिला पुढे ढकलण्यासाठी, F इतकं बल आपण प्रयुक्त केलं आणि T इतक्या वेळेनंतर वस्तूचा वेग हा V होतो, म्हणजे तो वेग वाढतो किंवा वाढून नंतर काय होतो तो कमी होतो. तर त्या ठिकाणी वस्तूचा सुरुवातीचा संवेग हा कसा होईल, M गुणिले U. नंतर T इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम संवेग होईल M गुणिले V. बघा M गुणिले U म्हणजे काय की M फॉर वस्तुमान आणि U फॉर सुरुवातीचा वेग. सुरुवातीचा संवेग हा M गुणिले U म्हणजे वस्तुमान गुणिले सुरुवातीचा वेग, तर अंतिम वेग होणार आहे M गुणिले V. V हा शेवटचा वेग आहे म्हणजे अंतिम वेग आहे. म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारा बदल भागिले वेळ. आपल्याला जर संवेग परिवर्तनाचा दर काढायचा आहे तर त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं सूत्र आहे की संवेगात होणारा बदल भागिले वेळ. आता मग बदल काय झालेला आहे सुरुवातीचा, सुरुवातीचा वेग आपण बघितला सुरुवातीचा संवेग बघितला आपण MU आणि शेवटचा संवेग बघितला MV. मग MV वजा MU भागिले T म्हणजेच वस्तूचा अंतिम संवेग वजा वस्तूचा सुरुवातीचा संवेग भागिले वेळ. यावरून आपल्याला एक समीकरण मिळतं, M गुणिले कंसात V वजा U भागिले T म्हणजेच MA. म्हणजेच न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी कसा असतो, समानुपाती असतो, हे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले आहे. त्याचं स्पष्टीकरण की सुरुवातीस विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानांच्या वस्तू आपण त्या ठिकाणी विचारात घेतल्या. आपल्याला हे माहितीच आहे की दोन्हींचा सुरुवातीचा संवेग हा शून्य असेल, म्हणजे M गुणिले U.
समजा दोन्ही वस्तूंवर विशिष्ट कालावधीसाठी ठराविक बल प्रयुक्त केले तर हलकी वस्तू ही जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ लागते। आपण आत्ताच उदाहरण बघितलं की एक रबराचा चेंडू घेतला आणि एक प्लास्टिकचा चेंडू घेतला आणि तो समान उंचीवरून जर आपण खाली टाकला तर साहजिकच ज्या चेंडूचं वजन हे जास्त असेल तो चेंडू लवकर खाली पडेल, तो झेलायला थोडासा अवघड जाईल। परंतु जो प्लास्टिकचा चेंडू आहे की ज्याचं वजन रबराच्या चेंडूपेक्षा कमी आहे तो थोडासा उशिरा खाली पडेल आणि तो झेलायला देखील सोपा जाईल। मग दोन्ही वस्तूंमध्ये होणाऱ्या संवेगातील परिवर्तनाचा दर मात्र समान म्हणजे CF असेल व त्यामधील होणारा बदल देखील समान असेल आणि म्हणूनच वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदल कसा असतो त्या ठिकाणी समान असतो। त्यानंतर आपण या SI पद्धतीत बलाचा एकक न्यूटन आहे त्याचं परिमाण पाहूया। न्यूटन म्हणजे 1 किलोग्राम वस्तुमानात 1 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर त्वरण निर्माण करणारं जे काय बल आहे त्या बलाला 1 न्यूटन बल असे म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन 1 न्यूटन बल म्हणजे किती, तर 1 किलोग्राम वस्तुमानात 1 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर त्वरण जर आपण निर्माण करणारं बल पाहिलं तर त्या बलाला 1 न्यूटन बल असे म्हणतात। म्हणजेच 1N बरोबर 1 किलोग्राम इंटू जे गुणिले 1 मीटर प्रति सेकंड स्क्वेअर। CGS पद्धतीमध्ये बलाचं एकक डाईन आहे। आता डाईन म्हणजे काय त्याचं आपण स्पष्टीकरण पाहूया की 1 ग्राम वस्तुमानात 1 सेंटीमीटर प्रति सेकंड स्क्वेअर त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल असे म्हणतात। म्हणजेच 1 डाईन बरोबर 1 ग्राम गुणिले 1 सेंटीमीटर प्रति सेकंद स्क्वेअर। या ठिकाणी आपण न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या बलाचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे न्यूटनच्या गतीविषयक दुसरा नियम की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी कसा असतो समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने आपल्याला होताना दिसतंय। यालाच आपण न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम असे संबोधलेला आहे। त्यानंतर पुढे जाऊया आपण न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम। न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहण्यापूर्वी आपल्याला आणखी काही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत ते सुरुवातीला आपण पाहूया। की मागच्या बाजूला छिद्र असणारी एक प्लास्टिकची होडी घ्या। आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक प्लास्टिकची होडी घ्या नाव, आणि त्या होडीला मागच्या बाजूला एक छिद्र असायला पाहिजे। त्यानंतर एका फुग्यात हवा भरून तो फुगा होडीच्या छिद्रावर लावा आणि त्याचा त्या बोटीवर काय परिणाम होतो आणि तो परिणाम का होतो त्याचं स्पष्टीकरण आपल्याला विचारलेलं आहे। तर साहजिकच आहे आपण जर त्या बोटीवर हवा भरलेला फुगा त्या छिद्रावर लावला आणि हळूहळू जी ज्या वेळेला ती हवा कमी होते म्हणजे हवा ज्या वेळेला फुग्यातून बाहेर जाते त्यावेळेला त्या बोटीवर एक प्रकारचा दाब निर्माण होतो आणि त्या दाबामुळे ती बोट पुढे सरकताना दिसते। हे आपण इव्हन शिकलेलो आहोत किंवा आपण जर गेस केला एक अनुमान केला अंदाज केला तरी देखील आपण हे सहजपणे सांगू शकतो। मग हा परिणाम का होतो आणि कसा होतो हे पाहण्यासाठी आपण काही गोष्टी या ठिकाणी विचारात घेऊया। बघा न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या 2 नियमांमधून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती आपल्याला मिळालेली आहे, ती माहिती मिळते। परंतु निसर्गात बल एकांगी असूच शकत नाही। बघा या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटवर जरा नीट लक्ष द्या की निसर्गात बल हे एकांगी असूच शकत नाही। म्हणजे ज्या ठिकाणी बल लावलं जातं त्या ठिकाणी क्रिया आणि प्रतिक्रिया या 2 क्रिया घडत असतात, म्हणजे ते एकांगी असू शकत नाही। बल ही 2 वस्तूंमधील अन्योन्य क्रिया आहे
बले नेहमीच जोडीनेच प्रयुक्त होत असतात. ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते, त्याचवेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. बघा, यासाठी आपण अनेक उदाहरणं घेतली तर आपल्याला लक्षात येईल की एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते, त्याचवेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते. आपण मागील उदाहरणात पाहिलं की दगड, त्या दगडा दगड एका ठिकाणी विराम अवस्थेमध्ये आहे. दगडाच्या अंगी असलेलं जे काही जडत्व आहे ते जमिनीवर बल प्रयुक्त करत, बरोबर की नाही? दगडाच्या अंगी असलेलं जे काही जडत्व आहे ते जमिनीच्या दिशेने बल प्रयुक्त करतं, परंतु त्या दगडावर देखील वातावरणाचा एक जे काही बल आहे, वातावरणीय बल ज्याला आपण म्हणतो, ते बल देखील त्या ठिकाणी प्रयुक्त करत असतं. म्हणजेच त्या ठिकाणी बल हे स्टेटमेंट आपलं त्या ठिकाणी सिद्ध होतं की निसर्गात बल हे एकांगी असू शकत नाही, बले नेहमीच जोडीने प्रयुक्त होत असतात. बघा, दोन वस्तूंमधील बले नेहमी समान व विरुद्ध असतात ही कल्पना न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमात मांडलेली आहे, जी आपण पाहणार आहोत. पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रियाबल असे म्हणतात. बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी बल प्रयुक्त होतं त्यावेळेला क्रिया आणि प्रतिक्रिया या दोन्ही घडून येत असतात. तेच या ठिकाणी या दोन ओळींमध्ये मांडलेलं आहे की पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल असे म्हटले जाते, तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रियाबल असे म्हटले जाते. आणि यावरूनच न्यूटन यांनी तिसरा गतिविषयक नियम मांडलेला आहे, तो पुढील प्रमाणे की प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात. बघा, आता यासाठी आपल्याला एक उदाहरण विचारात घ्यावं लागेल की क्रिकेटच्या मैदानावर ज्या वेळेला गोलंदाज चेंडू फलंदाजाच्या दिशेने फेकतो, त्यावेळेला फलंदाज काय करतो की बॅटने तो चेंडू टोलवतो. आता या ठिकाणी तुमचा नीट विचार केला तर लक्षात येईल की फलंदाज ज्या वेळेला तो चेंडू गोलंदाज ज्या वेळेला चेंडू फलंदाजाकडे फेकतो, त्यावेळेला तो चेंडू कसा असतो, वेगवान असतो. म्हणजे त्या चेंडूचा वेग हा फलंदाजाच्या दिशेने असतो, परंतु फलंदाज देखील ज्या वेळेला बॅटने तो चेंडू टोलवतो त्यावेळेला फलंदाजाकडून त्या चेंडूवर प्रतिक्रिया बल हे ॲप्लाय केलं जातं. म्हणजेच या ठिकाणी क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल अशी दोन्ही बलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं जर उदाहरण आपण विचारात घेतलं तर बंदुकीतून जर गोळी झाडली तर त्यावेळेला बंदूक मागे ढकलली जाते, मग असं का होतं? तर त्याही ठिकाणी बंदुकीतून ज्या वेळेला गोळीवर बल प्रयुक्त केलं जातं त्याला आपण क्रियाबल म्हणूया, परंतु ज्या वेळेला ती गोळी बंदुकीतून सुटते त्यावेळेला ती देखील बंदुकीवर एक प्रकारचं बल प्रयुक्त करते आणि त्या बलाला प्रतिक्रियाबल असे संबोधले जाते. आणि म्हणूनच बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे म्हणजेच या ठिकाणी क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल आपल्याला अनुभवायला मिळते. तिसरं जर उदाहरणाचा आपण विचार केला, अग्निबाणाचे प्रक्षेपण. रॉकेट लॉन्च करताना तुम्ही टीव्हीवर बऱ्याच वेळेला पाहिलेलं असेल किंवा वेगवेगळ्या मूवीजमधून आपण रॉकेट लॉन्चिंगचा जो काही सीन आहे तो पाहिलेला आहे. तर त्यावेळेला काय होतं बघा, अग्निबाणाचं प्रक्षेपण होत असताना त्या रॉकेटच्या मागच्या बाजूला एक प्रकारचं ज्वलन निर्माण होतं. त्या ज्वलनामुळे त्या ठिकाणी वाफ निर्माण होते आणि त्या वाफेच्या ती जी वाफ आहे ती त्या रॉकेट लॉन्चरला काय करते, पुश करते वरच्या दिशेने. रॉकेट लॉन्चर वरती चाललं जातं आणि कालांतराने जो जळालेला जो काही भाग आहे तो देखील मागे काय होतो, गळून पडतो. म्हणजे याही ठिकाणी क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. मग या ठिकाणी क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल काय आहे
त्याविषयी आणखी आपण थोडंसं जाणून घेऊया. क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. क्रिया आणि प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत हे इव्हन तुमच्या लक्षात आलेलंच असेल. ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. बघा, आपण सुरुवातीच्याच ओळींमध्ये पाहिलेलं आहे की दोन वस्तूमधील बले ही नेहमी समान व विरुद्ध असतात. त्याचबरोबर आणखी एक स्टेटमेंट पाहिलं की निसर्गात बल हे एकांगी असूच शकत नाही. त्याच स्टेटमेंटच्या समर्थनार्थ हे दुसरं वाक्य आहे की बले ही जोडीनेच प्रयुक्त होतात आणि बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आपण टेबलावरून पुस्तक उचलतो, ही जी क्रिया ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण पुस्तकावर लावलेलं बल हे क्रियाबल, त्याचबरोबर त्या पुस्तकाने टेबलाच्या दिशेने लावलेलं जे काय बल आहे ते प्रतिक्रियाबल असं आपल्याला संबोधता येईल. क्रियाबल व प्रतिक्रियाबल हे एकाच वेळी कार्यरत असतात. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे एकाच वेळी कार्यरत असतात. बघा, याही ओळीचा आपण मगाशी मागच्या स्लाईडमध्ये अभ्यास केलेला आहे की ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्यावेळी दुसरी वस्तूही पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते. या स्टेटमेंटच्या समर्थनार्थ या ठिकाणी क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात असं म्हटलेलं आहे. त्यानंतर क्रिया व प्रतिक्रियाबले ही वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. क्रिया व प्रतिक्रियाबले ही वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात आणि ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. बघा, आपण आत्तापर्यंत जेवढीही उदाहरणं पाहिलेली आहेत, म्हणजे बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे. आता या ठिकाणी चेंडूवर देखील एक क्रियाबल प्रयुक्त असतं तर बॅटवर देखील प्रतिक्रियाबल हे ॲप्लाय होतं आणि म्हणून त्या ठिकाणी बॅटने ज्या वेळेला चेंडू टोलवला जातो कालांतराने चेंडूची देखील गती काय होते, कमी होते. त्याचबरोबर बॅटची देखील गती कमी होते. म्हणजेच दोघांचा जो काही संवेग आहे तो आघातानंतर कसा होतो, समान होतो किंवा सारखा होतो. हे आपण संवेग परिवर्तनाच्या दरामध्ये म्हणजे न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमामध्ये हे पाहिलेलंच आहे. त्याचबरोबर बंदुकीचं उदाहरण आपण घेतलं की बंदुकीतून ज्या वेळेला आपण गोळी झाडतो त्यावेळेला बंदुकीवर देखील प्रतिक्रियाबल ॲप्लाय होतं तर गोळीवर देखील क्रियाबल ॲप्लाय होतं. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात आणि त्याचमुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. हे या ठिकाणी आपण अनुभवलेलं आहे. त्यानंतर आपला शेवटचा टॉपिक राहिलेला आहे तो म्हणजे संवेग अक्षयतेचा सिद्धांत. समजा ए या वस्तूचे वस्तुमान यम असून तिचा सुरुवातीचा वेग U1 आहे व बी वस्तूचा सुरुवातीचा वेग M2 असून तिचा सुरुवातीचा वेग U2 आहे. आणि मग संवेग परिवर्तनाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग हा M1 U1 व बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग साहजिकच काय होईल, M2 U2. ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होईल आणि त्यामुळे ए वस्तू त्वरणित होते आणि तिचा वेग V1 होतो. त्वरणित होणे म्हणजे काय, की थोडक्यात वेगामध्ये अडथळा निर्माण होणे. आपण तासाच्या सुरुवातीलाच तुम्हाला त्वरण म्हणजे काय हे याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की किंवा त्याची व्याख्या मी सांगितलेली आहे की त्वरण म्हणजे काय, की वेगामध्ये होणारा बदल. ज्या वेळेला ए वस्तूवर बी वस्तू पडल्यामुळे F1 बल त्या ठिकाणी प्रयुक्त होते आणि ए वस्तू त्यामुळे काय होते, त्वरणित होते. म्हणजेच ए वस्तूचा वेग त्या ठिकाणी कमी होतो आणि तो वेग कमी होऊन कसा होतो, V1 होतो. मग ए वस्तूचा आघातानंतरचा जो काही संवेग असेल तो काय असणार आहे, M1 V1.
आणि या ठिकाणी न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते, त्यावेळी तिच्या देखील संवेगात बदल होतो, आणि जर समजा तिचा वेग V2 जर झाला तर त्या ठिकाणी आघातानंतरचा जो काही संवेग असेल बी वस्तूच्या आघातानंतरचा संवेग तो होईल M2 V2. जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर F2 बरोबर वजा F1 म्हणजेच M2 A2 बरोबर वजा M1 A1. नंतर आपला सगळ्यात शेवटी समीकरण मिळतं ते म्हणजे M2 V2 अधिक M1 V1 बरोबर M1 U1 अधिक M2 U2. याचं स्पष्टीकरण द्यायचं ठरलं तर एकूण अंतिम संवेगाचं जे परिमाण आहे बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व एकूण संवेग हा सारखाच असतो. वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया की समजा एक मोटर आहे आणि त्या मोटारीचा सुरुवातीचा वेग आपण पाहिला यू असेल आणि शेवटचा वेग आहे व्ही. हे आपण सुरुवातीच्या उदाहरणांमध्ये समजून घेतलेलंच आहे की सुरुवातीचा वेग तिचा यू आहे आणि अंतिम वेग कसा आहे व्ही आहे. त्याच मोटारीवर आणखी त्याच संवेगाची किंवा त्याच वेगाची जी काही मोटार आहे ती जर येऊन आदळली तर आघातानंतरचा जो काही संवेग आहे तो कसा असतो सारखाच असतो. आणि म्हणून वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे विधान काय आहे सत्य आहे. आणि याच्यावरून एक स्टेटमेंट मांडता येईल या ठिकाणी की दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी की दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो बदलत नाही. हेच आपण न्यूटनच्या जडत्वाच्या नियमामध्ये म्हणजे न्यूटन यांच्या पहिल्या नियमामध्ये अभ्यासलेलं आहे आणि त्याचाच या ठिकाणी थोडासा वर्णन देखील केलेलं आहे की दोन वस्तूंची जर परस्पर क्रिया होत असेल आणि ती क्रिया होत असताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो कुठल्याही परिस्थितीत बदलत नाही. बघा हा जो न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे, टक्कर झाल्यानंतरही संवेग हा स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वितरित होतो आणि एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला दिसतो. आणि त्यामुळे हा सिद्धांत पुढील प्रमाणे देखील आपल्याला सांगता येईल आणि तो असा की जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला मगाशीच उदाहरण दिलं की समान संवेगाची किंवा सुरुवातीचा वेग यू असलेली आणि अंतिम वेग व्ही असलेली दोन मोटर आपण एकमेकांवर आदळवल्या किंवा त्यांची टक्कर घडवून आणली तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग आणि आघातानंतरचा एकूण संवेग हा कसा असतो सारखाच असतो, म्हणजे समान असतो. त्याचबरोबर आपण बंदुकीचं उदाहरण घेतलं की बंदुकीमधून जेव्हा आपण गोळी झाडतो त्यावेळेला समजा त्या वस्तू त्या गोळीचं वस्तुमान असेल M1 आणि बंदुकीचं वस्तुमान असेल M2. ज्यावेळेला बंदुकीतनं गोळी झाडली जाते त्यावेळेला परस्परांवर क्रिया प्रतिक्रिया बल हे घडून येतं, परंतु त्या ठिकाणी गोळीचा जो काही संवेग आहे तो पुढे जाताना M1 V1 होतो आणि गोळी उडण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्यामुळे सुरुवातीचा संवेग हा शून्य असतो आणि त्यामुळेच एकूण संवेग हा काय असतो शून्य असतो. म्हणूनच गोळी उडविल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग हा शून्य असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते, या सरकण्याच्या क्रियेला प्रतिक्षेप म्हणजे रिकॉईल असे म्हणतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल की
बले नेहमी जोडीने एकमेकांवर प्रयुक्त होतात आणि त्या बलांना आपण क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल असे संबोधत असतो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला जो टॉपिक होता न्यूटनचे गतिविषयक नियम हा या ठिकाणी संपलेला आहे। मी आशा व्यक्त करतो की शिकवलेल्या भागापैकी बराचसा भाग हा तुम्हाला समजलेला असेल। जरी काही भाग समजलेला नसेल तर त्याबद्दल तुम्ही मला शंका विचारल्यात तरी चालेल। आपण मूल्यमापनासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आपापले माईक अनम्यूट करून द्यायचे आहेत। वन बाय वन बोलायचं आहे, एकाच वेळेला विद्यार्थ्यांनी गोंगाट करू नये। हां बघा, एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला की आपण पाहिलं न्यूटनच्या गतिविषयक पहिला नियम, तर तुमच्यापैकी कोणी विद्यार्थी मला सांगू शकेल का की न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे? विद्यार्थ्यांनी माईक अनम्यूट करायचे आहेत। न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, हातातच ठेव आणि आईच्या हातात द्या, आई तिजोरीमध्ये ठेवल।